आणि मला वाटतं उद्धव साहेब त्यांना भेटायला जाण्यात कुठली गैर आहे असं वाटत नाही. आम्ही अनेकदा त्यांना भेटायला जातो. राजाराम कारखान्याची निवडणूक असल्यामुळं ते वातावरण कदाचित या ठिकाणी असेल, परंतु दरवर्षी वयाच्या स्वरूपात आपण हा वाढदिवस साजरा करतो. आणि आज लोक स्वतःहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना छत्रपती राजाराम कारखान्याच्याही शुभेच्छा देतात, यावरून लोकांचा कल लक्षात येतो. 28 मेला कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीची सभा आहे, कारण की संभाजीनगरपासून त्याची सुरुवात झाली नागपूर, आणि त्यानंतर या रिजनवाईज सभा या ठिकाणी होत आहेत. आणि त्यातली एक सभा 28 तारखेला गांधी मैदान येते या ठिकाणी होणार आहे. आणि आम्ही आता 28 एप्रिलला मार्केट कमिटी राजाराम कारखान्याच्या निवडणुका झाल्या की या सभेच्या तयारीला लागतो. राजाराम पवार हे असं असताना उद्धव ठाकरे त्यांना भेटायला जातात, पण भाजपचे नेते उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडले अशा प्रकारचा प्रसंग पहिल्यांदा आला. कुठेतरी भाजप वेगवेगळ्या पद्धतीने याचं सगळं टोनॉलॉजी लावण्याचा प्रयत्न करतो. नाही, मला वाटतं पवार साहेबांना कोणकोण भेटायला गेलं देशातल्या सगळ्या चॅनल्सनी दाखवलेलं आहे गेल्या 10 वर्षात. ते ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना भेटायला जाण्यात अयोग्य असं काही मला या ठिकाणी वाटत नाही. त्यांचा 50 वर्षाचा प्रगीर्द अनुभव हा या देशामधला लोकशाहीतला एक उदाहरण आहे. आणि मला वाटतं उद्धव साहेब त्यांना भेटायला जाण्यात कुठली गैर आहे असं वाटत नाही. आम्ही अनेकदा त्यांना भेटायला जातो, सल्ला या ठिकाणी घेतो. आणि मला वाटतं भाजपचे फोटो काढले 10 वर्षातले तर कोणकोण त्यांना भेटलेलं हे त्यांनाही दिसेल. वाढदिवस तुमचा आहे, पण या ठिकाणी असं वाटतं की सकाळी 7 वाजल्यापासून हजारो लोक मला आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा या ठिकाणी देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. राजाराम कारखान्याची निवडणूक असल्यामुळं ते वातावरण कदाचित या ठिकाणी असेल, परंतु दरवर्षी वयाच्या स्वरूपात आपण हा वाढदिवस साजरा करतो की लोकांनी वह्या लोक वह्या देतात आणि त्या आम्ही महापालिका आणि जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये देतो. त्याचबरोबर आमचे एक तरुण आहेत विनय म्हणून, त्यांनी जवळजवळ 50 ठिकाणी ज्या ठिकाणी अगदी वाड्या वस्त्यांवर अडचण आहे अशा ठिकाणी सोलर लाईट देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली. आणि मला वाटतं आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी एक चांगले उपक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त घेतले. नाही, कर्नाटकमध्ये आता गेले वर्षभर आपण बघतोय 40% कमिशन 40% कमिशन हे एक नॉर्म झालेलं आहे. आणि आता कदाचित गेल्या या निवडणुकामध्ये बघितलं तर जनता दल असेल, भाजप असेल, वेगवेगळ्या पक्षातले 22 लोक हे काँग्रेसमध्ये या ठिकाणी आलेले. आणि याचाच अर्थ काय की काँग्रेसला या ठिकाणी लोकांचा पाठिंबा आहे आणि निश्चितपणे तिथे काँग्रेसची सत्ता येईल. वज्रमुठ सभेची जबाबदारी तुमच्यावरती दिलेली आहे, कशा पद्धतीचं नियोजन असेल? महाविकास आघाडी म्हणून मी असेल, मुश्रीफ साहेब असतील, शिवसेनेचे विजय देवणे असतील, संजय पवार असतील, आम्ही सगळे मिळून ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडू. अनेक वर्ष विधिमंडळ देखील काम केलं आहे, कशा अर्थाने तुम्ही या कारवाईकडे पाहता? नाही, आम्ही सातत्यानं त्यांच्या संपर्कात आहोत. आज सकाळीसुद्धा त्यांचा शुभेच्छा देण्यासाठी मला फोन आला होता. आणि न्यायालयीन लढाई ही आम्ही निश्चितपणे त्यांच्यासाठी लढण्याचा प्रयत्न सर्व स्तरातून या ठिकाणी करतो, परंतु राजकारणातून अशी कारवाई होणं महाराष्ट्राला हे या ठिकाणी दुर्दैव आहे. एक सामान्य कुटुंबातला माणूस सामान्य लोकांसाठी श्रावणबाळ बनून या एक साखर कारखाना काढून शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारतो, गोरगरिबांचे ऑपरेशन्स मोफत मुंबईला घेऊन जाऊन या ठिकाणी करतो, असा माणूस अडचणीत येणं हे सामाजिकदृष्ट्या देखील दुर्दैव आहे किंवा चुकीचं आहे. आणि म्हणून अंबाबाईच्यावरती प्रार्थना आहे की ते देखील यातून बाहेर पडतात. नाही, लोकांच्यात उत्साह राजारामच्या बाबतीत, छत्रपती राजाराम कारखान्याची निवडणूक गेले अनेक वर्षे चर्चेत होती आणि आज लोक स्वतःहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना छत्रपती राजाराम कारखान्याच्याही शुभेच्छा देतात, यावरून लोकांचा कल लक्षात येतो. नाही, राजकीय संकल्प काय नाही, अंबाबाई चरणी प्रार्थना आहे की येणारा पाऊस हा चांगल्या पद्धतीचा या राज्यामध्ये या ठिकाणी व्हावा. राज्यामध्ये जे काय आता एक वेगळं वातावरण ते बाजूला व्हावं, रोजगार उपलब्ध व्हा देत, सामान्य माणसाला आधार मिळावा, हीच अंबाबाई चरणी प्रार्थना.